नमस्कार, महापालिकेचा महासंग्राम तर संपला, काल निकाल जाहीर झाले आणि आता लक्ष आहे ते महापौर शहराचा कोण होणार, कारण की यावर्षी आपल्याला माहित आहे महिला सर्वसाधारण महिलांसाठी नागपूरचं महापौर पद हे आरक्षित आहे, त्याच्यामुळे वेगवेगळे नावं चर्चेत आहे, साधारणतः 4 नावं आपल्याला चर्चेत दिसत आहे, त्याच्यामध्ये विशाखा मोहोड आहे, लक्ष्मी यादव आहे, त्याच्यानंतर नंदा जिचकार आणि चेतना टांग, ही 4 नावं आता सध्या तरी चर्चेत आहे, त्यापैकी एक नाव जर चेतना टांग सोडलं तर ते पूर्व नागपूरचं आहे, बाकी तीनही नावं जे मुख्यमंत्र्यांचा जो मतदारसंघ आहे दक्षिण पश्चिम तिथून ती 4 नावं येत आहे. लक्ष्मी यादवचा जर विचार केला तर त्यांचे पती मुन्ना यादव हे अनेक वर्षापासून नगरसेवक होते, त्या स्वतः एक टर्म याच्या आधी नगरसेवक राहिलेले आहे, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची मागणी आहे की त्यांनाही महापौर पद मिळावं. त्यासोबतच नंदा जिचकार ज्या विकास ठाकरे यांच्या प्रभागातून 37 मधून निवडून आलेल्या आहे, मोठ्या फरकाने निवडून आलेल्या आहेत, त्यांचं पण नाव आहे, आणि विशाखा मोहोड ज्या प्रभाग क्रमांक 35 मधून निवडून आलेले आहे. या 4 नावं जर आपण पाहिले तर साधारणतः मुंबईची जी गुंतागुंत आहे कोणचा महापौर होणार, त्याच्यानंतर साधारणतः नागपूरकडे लक्ष दिलं जाईल. याच्यामध्ये या महापौर निवडीमध्ये झुकतं माप जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या दृष्टिकोनातून राहणार आहे, कारण की मुख्यमंत्र्यांनी मेहनत घेतली मोठ्या प्रमाणात आणि जागा निवडून आणल्या, त्याच्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपद उपमहापौर पद हे पूर्व किंवा दक्षिण नागपूरला जाऊ शकतं, परंतु महापौर निवड जी आहे ती दक्षिण पश्चिम मधून होईल अशी सूत्रांनी दिलेली माहिती आहे. या सगळ्या 4ही नावं जी आहे प्रॉबेबल्स, त्यापैकी 3 नावं आपण प्रामुख्याने जर पाहिली तर ती दक्षिण पश्चिम मतदारसंघातली आहे. ह्या 3 नावामध्ये लक्ष्मी यादव यांचंही नाव आता चर्चेत आहे, त्यासोबत विशाखा मोहोड यांचं नाव चर्चेत आहे, नंदा जिचकार यांचं नाव चर्चेत आहे, परंतु मुख्य जे वजन आहे ते कशा पद्धतीने, कारण की संघटनेमध्ये काम सोबतच संघाची सहमती सुद्धा या नावांना असली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हे नावं चर्चेत येईल. साधारणतः मार्चच्या सुरुवातीला 1 मार्च पर्यंत नावं साधारणतः डिसाइड होण्याची शक्यता आहे, तोपर्यंत आपल्याला पाहावं लागेल की मुंबईची सगळं नावं निश्चित झाल्यानंतर नागपूरकडे मुख्यमंत्री लक्ष देतील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने महापौर पदाचं नाव पुढे येणार आहे.